राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रतोद म्हणून मला उद्या सकाळी आमच्या पक्षाच्या माध्यमातून सगळ्या आमदारांना ज्या पद्धतीने व्हीप काढायला जायचं आहे तसंच प्रत्येक पक्षाचा त्यातल्या त्या शिवसेनेच्यासुद्धा पक्षप्रतोदाचं काम आहे की उद्या प्रत्येक आमदारांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरता असेल किंवा अविश्वासदर्शक ठरावाकरता असेल याकरता मतदान करण्याचा पक्षादेश जो असेल तो जारी करायचा असतो मला जी काही कायद्याचं नॉलेज आहे किंवा कायदेशीर जी काही ग राज्यघटनेमध्ये तरतूद आहे त्यानुसार पक्षाचा प्रतोद आणि गटनेता यांची नेमणूक शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी ज्यांना ज्यांना नेमलेलं असेल आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी ज्यांना मान्यता दिलेली असेल मला जी माहिती आहे त्यानुसार गटनेते म्हणून चौधरी यांची निवड झालेली आहे आणि पक्षप्रतोत सुरुवातीपासूनच शिवसेनेचे श्री सुनील प्रभू म्हणून यांची नेमणूक झालेली आहे उद्या सुनील प्रभू ज्यांच्या ज्या बाजूने मतदान करण्याचा प पक्षादेश काढतील त्या बाजूने शिवसेनेच्या प्रत्येक आमदाराला मतदान करणं हे बंधनकारक असेल येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी पक्षादेशाच्या विरोधात जो सुनील प्रभूंनी जो पक्षादेश काढलेला असेल त्याच्या विरोधात जे जे मतदान करतील त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये कदाचित डिस्क्वालिफिकेशनचा प्रस्ताव हा शिवसेनेकडनं जाऊ शकतो या दृष्टिकोनातून हे उद्याच्या विधानसभेच्या अध्यक्षाच्या आणि विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मतदान हे शिवसेनेच्या बाजूने होईल हा असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे आणि जर विरोधात झालं तर त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अध्यक्षांकडे किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये कोर्टात गेल्यानंतर सहा वर्षाकरता निलंबित सुद्धा केलं जाऊ शकतं ही भीती असल्यामुळे कदाचित शिवसेनेचे आमदार विरोधात मत करणार नाही